सेल्फी काढताना पाय घसरला आणि नदीत कोसळली महिला. व्हिडिओ झाला व्हायरल. पावसाळा सुरू होताच पर्यटकांची पावले वळतात ती पर्यटन स्थळाकडे. पर्यटन स्थळावर व्हिडिओ शूट करणे, सेल्फी क्लिक करण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. मात्र या सेल्फीच्या नादात अनेकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता पालघर जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. सेल्फी क्लिक करण्याच्या नादात महिलेचा पाय घसरून ती नदीमध्ये कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या महिलेची यामध्ये प्राण वाचले आहेत. पावसाळ्यात पर्यटन स्थळ आणि धोकादायक पद्धतीने वाहणाऱ्या नद्यांजवळ सेल्फीचा मोह अनेकांना आवरत नाही. डहाणूतील सूर्या नदीवरील वाघाडे येथील भीम बांध या ठिकाणी असाच प्रकार घडला आहे. सुदैवाने या ठिकाणी असलेल्या डहाणू पंचायत समितीच्या उपसभापतींनी वेळीच नदीत उडी मारून नदीच्या प्रवाहात पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढलं. पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून डहाणूतील एक दाम्पत्य हे वाघाडीतील भीम बांध या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. मात्र महिला सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती थेट दगडावरून नदीत कोसळली. यानंतर पिंटू गहला आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नदीमध्ये उड्या टाकत या महिलेला सुखरूप बाहेर काढला. पर्यटन स्थळी सेल्फी क्लिक करताना किंवा व्हिडिओ शूट करताना किंवा पाण्यात उतरताना विशेष काळजी घ्यावी असे वारंवार आवाहन प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात येत असते. अनेक ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काही ठिकाणांवर पर्यटकांना बंदी घालण्यात येते. मात्र असे असताना सुद्धा पर्यटक या बंदीला झुगारून त्या ठिकाणी प्रवेश करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. त्यामुळे नागरिकांनी असे करू नये आणि आपल्यासोबतच इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी हीच आता सध्या काळाची गरज आहे.